व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। वेगळ्या विदर्भासाठी नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी तीव्र असं आंदोलन केलेलं आहे। नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। आणि या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भातांचा मोर्चा जो आहे तो अधिवेशनावर धडकलेला आहे। फॉरेस्ट कॉलेज टी पॉईंटवर हा मोर्चा जो आहे या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे आणि विदर्भवाद्यांनी एक मशाल या ठिकाणी आणलेली आहे आणि या मशालच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा एल्गार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि गेल्या 1960 पासून ही विदर्भाची मागणी जी आहे ती सातत्याने रिटून धरली जात आहे। सरकार बदलले मात्र यांची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाही। विदर्भातनं मोठ्या संख्येनं विदर्भातली जी आहेत या मोर्चामध्ये आलेले आहेत आणि विदर्भाची मागणी पुन्हा एकदा रिटून धरली जात आहे। ज्या विदर्भाचा नाराज जो आहे त्या ठिकाणी लावला जातो आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं हा मोर्चा जो आहे तो हा निघालेला होता आणि आता या मॉरिस टी पॉईंटवर हा मोर्चा जो आहे हा थांबण्यात आलेला आहे आणि अद्याप या मोर्चाला कोणी भेट दिली नाही आहे। मात्र जर आमचं शिष्टमंडळ आम्हाला बोलवलं तर आम्ही निवेदन देऊ आणि आमची मागणी जी आहे निवेदनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेटू असं म्हणतात विदर्भ आधी। एकूणच या अधिवेशनानिमित्तानं पुन्हा एकदा विदर्भवाद्यांनी विदर्भाची मागणी जी आहे ती पुन्हा एकदा विदर्भाच्या मागणीचा एल्गार जो आहे तो केलेला दिसतो आहे। कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाप साम टीव्ही न्यूज नागपूर।